विठ्ठलाच्या दर्शनासाठी ज्ञानेश्वर महाराज पालखीने पुण्याकडे प्रस्थान केले, पाहूयात. पालखीनं पुण्याकडे प्रस्थान केलंय तर भक्तिभावाच्या वातावरणात ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत वारकरी निघालेत. टाळ मृदुंगाच्या तालामध्ये वारकरी तल्लीन होताना दिसत आहेत. याबद्दल आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी बोर्डे यांनी. भेटी लागे जीवा लागले से आस सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीने पुण्याकडे प्रस्थान केलेले. अनेक वारकरी माझ्यासोबत आहेत. हरिभक्ती पारायण अतुल महाराज देशमुख या ठिकाणी आहेत. काय सांगाल, आज वारीचा पहिला दिवस आहे, काय अनुभूती आहे तुम्हाला वारीची? गेले अनेक वर्षापासून माऊली ज्ञानोबारायणच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये ही चालू असणारी अखंड परंपरा आहे. गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी हैवत बाबांच्या कृपाशीर्वादाने हा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी वाटचाल करीत आहे. असंख्य वारकरी आज या ठिकाणी आळंदी पुण्यनगरीमध्ये स्थायिक झालेले आहेत आणि आता आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी पुन्हा या दिशेनं पंढरपूर या दिशेनं हे प्रस्थान होत आहे. आणि आजचा हा मुक्काम पुण्याला आहे, पण हा दैदिप्यमान सोहळा म्हणजे असा जगाच्या पाठीवर पुन्हा सोहळा होणे नाही. आज एवढे करोडो भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. विश्वंभर बाबा यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जावळी तालुक्यातून हा दिंडी सोहळा, मेळानगरीतून हा दिंडी सोहळा, आळंदी या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्यामध्ये आनंद व्यक्त आहे आणि हा आनंद मिळवण्यासाठी हे सर्व वारकरी सर्व एकत्र आलेले आहेत. दिंडी सोहळ्यामध्ये आबालवृद्ध, वयस्कर, तरुण अनेक जण समाविष्ट होत असतात, आनंद लुटत असतात. माझ्यासोबत असेच काही तरुण आहेत की जे वारीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. काय सांगाल एकंदरीत माऊली? खूप आनंद वाटतोय. माऊलींची परंपरा म्हणजे अतुल महाराजांच्या दिंडीमध्ये समाविष्ट झालो एक वेगळाच आनंद आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये एक आनंद असा आहे, आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद अशा महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे असा आनंद घेत आहे. आम्ही वाटचाल करणार आहे, खूप आनंद वाटतोय. तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा. गायनाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय सुंदर क्रांती केलेली, काय सांगाल एकंदरीत? चला पंढरीची जाऊ, रुक्मा डोळावरूप देवी वरा पाहू, येणा याप्रमाणे किंवा तुकोबाराय सांगतात. प्रत्येक वारकरी हा पंढरीच्या दिशेने वाटचाल करतो. एक पांडुरंगाच्या पायाच्या दर्शनाची प्रत्येक जणाला आस असते. त्या आशेपोटी किंवा त्या अपेक्षापोटी प्रत्येक वारकरी हा पायी वारी चालतो आणि खूप एक आनंद असतो वारीमध्ये चालण्याचा. प्रत्येक वारकरी तो आनंद घेतो. वैष्णवा संगती सुखो वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. तरुण वारकरी आहेत जे वारीमध्ये या ठिकाणी आनंद घेत आहेत, वारीमध्ये समाविष्ट झालेले आहेत, एकंदरीत काय सांगाल आपण? वारीमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला या ठिकाणी आनंद होत आहेच. काय जावे पंढरेसी आवडे मनासी असं असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या असणाऱ्या मनामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची ओढ लागलेली आहे प्रत्येक माणसाला. आणि प्रत्येक माणूस असणारा, वर्षभर असणारा, चला पोहू पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू असं असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक प्रकारचे असणारे पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची आवड घेऊन प्रत्येक माणूस वारीच्या वाटाने आज चालत आहे. प्रत्येक माझ्यासोबत काही वारीमध्ये बाल वारकरीही या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. काय नाव आहे तुझं, किती वर्ष झालं तू वारीला येतोस? माझं पहिलंच वर्ष आहे. मी 12 वर्षाचा आहे. काय आहे वारीमध्ये आल्यानंतर तुला काय अनुभव आहे, काय वाटतं तुला? म्हणजे खूप मजा येते. मंडळीची वारी विठ्ठलाच्या दर्शनाला जायला भेटतं. दर्शन म्हणजे माऊलींचे दर्शन होते, त्यामुळे पुण्य भेटतं. हा एकदम आनंदाची डोही, आनंद तरंग महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वारीमध्ये चालत असताना एक आनंदाची खूप मोठी लहरी या ठिकाणी निर्माण होत असते. हा आगळा वेगळा आनंद वारीमध्ये आपल्याला भेटत असतो. कॅमेरामन कानिपनाथ गोरेसह बालाजी बोर्डे, AM न्यूज, तीर्थक्षेत्र आळंदी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप
आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live वर.